निकालानंतर पालक आणि विद्यार्थ्यांचं ॲडमिशनसाठी तयारी सुरू झाली. ठाणे जिल्ह्यातील सेतू कार्यालयामध्ये विद्यार्थी पालकांच्या रांगा. दिवसभरात केवळ 8 ते 10 दाखल्यांचंच वितरण होतंय. शैक्षणिक निकाल जाहीर होताच पुढील प्रवेशाकरता आवश्यक असणारे ते दाखले मिळवण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची धांदल उडते. त्यामुळेच राज्य सरकारनं यंदा शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवून पालक विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र मागील काही दिवसांपासून गर्दी वाढताच जिल्ह्यातील सेतू कार्यालयाचा सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यानं पालक आणि विद्यार्थ्यांच्या त्रासात भर पडते. एका दाखल्यासाठी त्यांना काही किलोमीटरचा प्रवास करून 3 ते 4 वेळा मारावे लागतात. तासंतास उभं राहूनसुद्धा दाखले मिळत नाहीत. शाळा कॉलेजच्या प्रवेशाआधी दाखले मिळावेत त्यासाठी पालक आणि विद्यार्थी कर्मचाऱ्यांना विनवणी करताना दिसत असले तरी कर्मचारीही सर्व्हर अभावी अगधिकता व्यक्त करताना दिसत आहेत. दरवर्षी 10वी 12वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर यासारखे दाखले सोडावे लागतात. अर्जासमवेत हे दाखले नसल्यास अनेकदा अर्ज बाद केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. हे टाळण्यासाठी शाळेचे निकाल जाहीर होताच नव्या वर्षासाठी दाखले मिळवण्याची लगबग सुरू होते. तहसील कार्यालयातील सेतूसमोर पालकांच्या लांबच लांब रांगा सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागायच्या. मात्र एकाच वेळेला ताण वाढत असल्यानं सर्व्हर डाऊन होण्याच्या घटना वारंवार घडून दिवसभर रांगा लावल्यानंतरही पालकांना रिकाम्या हातानं परतावं लागत होतं. हे टाळण्यासाठी राज्य सरकारनं यंदा शासन आपल्या दारी उपक्रम राबवला. प्रत्येक जिल्हास्तरावर दाखल्यांचं शिबिर घेत पालकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दरम्यान सर्व्हरनं साथ दिल्यास पालकांना एकाच फेरीत दाखले मिळत असले तरी अनेकदा सर्व्हर डाऊन होतोय. अशा वेळेला पालकांना दाखल्यासाठी अर्ज करण्यास सांगून दाखले घेण्यासाठी जवळच्या कार्यालयात बोलावलं जातं. काही वेळेला पालकांना एका दाखल्यासाठी तासभर प्रतीक्षा करावी लागत असल्यानं दिवसभरात केवळ 8 ते 10 दाखले देऊ शकत असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. आठवडाभरापासून या वेबसाईटवर ताण पडल्यानं सर्व्हर डाऊन होण्याचं प्रमाण वाढलं असून जिल्ह्यातील सर्व सेतू कार्यालयांबाहेर पालकांची अगतिकता दिसते. सकाळपासून पालक स्वतःचा नंबर लावण्यासाठी खिडकीसमोर चढावड करताना दिसत आहेत. दाखल्यासाठी अर्ज केल्यानंतर सरकारी नियमानुसार 7 दिवसांनी दाखला मिळणं आवश्यक असताना 15 दिवसानंतरही दाखले मिळत नसून 4 ते 5 फेऱ्या माराव्या लागतात. शाळा प्रवेशासाठी दाखल्याची मागणी होत असताना नियमांच्या चौकटीसह सर्व्हरचंही कारण कर्मचारी देत असल्यानं मुलांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकाच वेळेला राज्यभरात या वेबसाईटचा सर्वाधिक वापर होणार आहे हे गृहीत धरून या साईटचा सर्व्हर सुरू राहील. यासाठी आवश्यक ती कार्यवाही करत पालकांचा त्रास दूर करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी त्रस्त पालकांकडून होती आहे.